दार जोडता का तुम्ही? सर मोरे सर तुम्हीच ना? हा सर मी सचिन देसाई. सर नमस्कार करतो. पाया पडतो ना तो मोरे मी नाही असेल कुठच्या पुढच्या जाईल. नाही 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 हो सर आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. देवेंद्र मोरे तुम्हीच ना? हा पण म्हणून माझ्या पाया थांब जरा. काय काम काढले सर तुम्ही ओळखलं नाहीत मला. काल आपण दांडियात भेटलो होतो. काल रात्रीच मला काय आठवत नाही. अहो सर असं काय करताय? काल आमच्या सोसायटीत दांडिया होता. तुम्ही माईकची आणि बाकीची व्यवस्था पाहायला आला होतात. रांगणेकर सर चीफ गेस्ट होते. रांगणेकर सरांबद्दल तुम्ही आणि आप्पा म्हणजे माझे वडील बोललात सुद्धा. आत्ता काय काम घडले आणि एक लक्षात ठेवा काल माझ्याकडून काहीही घोळ झालेली नाहीये. कारण एक तर माईक आमचे नव्हते. तो सेटिंग करत असताना तो तुमच्या सोसायटीचा कोणतरी माणूस सारखा डिस्टर्ब करत होता. हा आणि ते त्या रांगणेकरांच्या भाषणाचं काय घोळ झाला तो मी नाही जबाबदार त्याला. नाही नाही सर आम्ही मंडळातर्फे नाही आलोय. आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. सर पण तुम्ही मला ओळखलत ना म्हणजे तुम्हाला कालचा प्रसंग आठवलाय म्हणल्यावर ओळखलत असणार. ए बाळा ए बघ एकतर मी सकाळी सकाळी डोक्याला त्रास देत नाही त्राण देत नाही. मला कालचं काही आठवत नाही. आणि चहा घेतल्याशिवाय मला काय सुचत मागवतो ना चहा. तू रुक तू भात कर मैले घ्यातो. बस अरे बस नीट टेकून बघ पडशील. सर मी सचिन देसाई. ते कळलं रे पुढे बोल. सर मी क्रिकेट खेळतो. बर मग सर मी युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत खेळलोय आता. सर पण माझं स्वप्न आहे की मी इंडिया सगळी गरमागरम गरमागरम चाय तिथे आली. किती झाले रे? सर सर तुझी चाय दी चुस्की मारव सिर्फ. पैसे तर मी आधीच दिले. हे मुस्कट पुढे ना माझ्या घरातून मला चहा फुकट पाचतोय. का मस्कार होत का मला? नाही नाही सर मस्कार. गाणे तुला माहिती आहे मी सकाळी कोणाची उधार ठेवत नाही म्हणून. चहाचे पैसे घे आणि दोघांने पास. अरे ओत ना. ग्लास नंतर बोल रे. सर मी काल तुम्हाला आणि रांगणेकर सरांना बोलताना पाहिलं. हा